शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहता एक ग्रेट महाराष्ट्र। तुम्ही इथं बघू शकता पाठीमागं गाय आणि म्हशीचा गोठा आहे। तर मी आता आहे बिदरमध्ये, कर्नाटकामधील बिदर येथे आहे। तर इथं तुम्ही बघू शकता मुरा जातीच्या पण म्हशी आहेत आणि गवळारू पण म्हशी आहेत। ह्या गोठ्यामध्ये तुम्हाला गायी म्हैस आणि म्हशीमध्ये पण दोन जातीच्या म्हशी बघायला भेटणार आहेत। आणि हा व्हिडिओ आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत, मुलाखत घेणार आहोत। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे म्हैस पालन व्यवसाय असेल आणि गाय पालन ह्याचं पूर्ण माहिती भेटणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा। आपला कर्नाटकामधील बिदर येथील हा व्हिडिओ आहे। आता ही मुरा म्हैस आहे आणि तिकडे जे बघत असाल तर पंढरपुरी किंवा गवळारू म्हशी आहेत। तर त्या कशा सांभाळल्या जातात आणि त्याचा कसा व्यवसाय केला जातो, तर ह्याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा। शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मी आता एका डेअरी फार्म मध्ये आहे। तर मी आहे कर्नाटकामधील बिदर येथील लालबाग येथे। तर इथं सुमित गवई डेअरी फार्म आहे। तर इथं आपण आलेलो आहे। तर हे म्हैस पालन व्यवसाय करतात पारंपरिक पद्धतीने। पहिल्यापासूनच ते म्हैस पालन करत आहेत। आता हे तरुण मुलगा आहे, तो खूप लहान वयापासून करतोय हा व्यवसाय। तर आता आपण बघूया की हे कसा म्हैस पालन वगैरे करतात आणि त्यांना हा व्यवसाय किती फायदेशीर आहे। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता आहे? माझं नाव सुमित गवळी, माझ्या वडिलाचं नाव हिरामन गवळी। मी ह्या व्यवसायामध्ये 12-13 वर्षापासून ह्या व्यवसायात आहे। तुझं वय किती आहे? माझं वय आता सध्या 18 वर्ष आहे। शिक्षण काय चालू आहे? शिक्षण आहे ते आम्ही सेकंड इयर आहे, सायन्स। आता आता तुझ्या गोठ्यामध्ये किती म्हशी आहेत? आता बघा 15 म्हशी 4 गाय आहेत। तुम्ही कर्नाटकमध्ये असून पण मराठीतच काय बोलताय? मी मराठीतच काय बोलतो, आम्ही फर्स्ट पर्सनच मराठी बोलतोय, म्हणजे मदर टंगच मराठी आहे। मातृभाषा आमची मराठी आहे। लोक किती टक्के लोक बोलतात? आम्ही पूर्ण हे गाव पूर्ण गवळी मराठी बोलणार सगळे मराठी। आता तुमच्याकडे टोटल किती म्हशी आहेत गोठ्यावर, किती जनावर आहेत, काय काय? आता 15 म्हशी आहेत आणि 4 गाय आहेत। 4 गाय म्हणजे एचएफ? हा, एचएफ। आणि 15 म्हशी? हा। 15 म्हशी मध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या म्हशी आहेत? कोणते गवळार आहे, कोणते गुजर आहे, कोणते मुर्रा आहे। मुरा म्हशी कुठून आणल्या आणि मुरा म्हशी? मुरा म्हशी आम्ही सुमित पानवांच्यापासून आणले हरियाणावरून। मुरा म्हशी कधीपासून सांभाळायला? आता बघा हे वरीस झाला होता आणून आम्ही म्हशी ह्यांच्याकडून आणल्या। हा, ह्यांच्याकडून आणलो, 5 म्हशी घेतला आम्ही सुरव्यातला। सुमित पण यांचं कॉन्टॅक्ट कसं झालं? असं कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही एक उदगीरचा आमचा माणूस आहे, त्यांनी त्यांच्याकडनं घेतले। आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू ह्यांच्यावर त्याच दिवशी फ्लाईट बुक करू आणि दुसऱ्या दिवशी गेलो। इथं लोकलमध्ये मुरा म्हशी सांभाळतात का लोक? नाही, तेवढं सांभाळणार तिथं लोकलमध्ये, ते मोठ्या मोठ्या डेअरी फार्मामध्येच फक्त। हा, आता 5 म्हशी आणले तुम्ही तिकडून, काय रेट ने आणले होते? आता बघा आम्हाला ते 5 म्हशी होतं 7 लाख रुपये पडले। 7 लाख? हा। सुमित सर इनका कॉन्टॅक्ट कैसे हो गया, कौन सा पॉपुलर दिया है, क्या क्वालिटी का दिया है? सर पहले तो इनका कॉन्टैक्ट अपना उदगीर में बैस गया हुआ है, तो वो अपने चैनल पे वीडियो भी है, तो सर उधर उनके पास गए, उनको मुरा स्टार्ट करने का था भाई, लोग अपना चैनल देखते हैं कि मुरा पर ओढ़ता है, तो जब इनका मवेशी ये उधर विजिट करने गए तो उस टाइम 1 साल हो गया था भैंस गए, तो उनको उन्होंने इनको पूरा नॉलेज दिया भाई अपने दरगाहरा या जो पंढरपुरी है उससे ज़्यादा पर ओढ़ती है, ऐसे ऐसे संभाली जाती है। तो उधर से आते ही अगले दिन उन्होंने टिकट निकाल के मेरे पास आ गए थे। 5 महीसी थी, ज़्यादा टाइम नहीं, एक ही दिन में खरीद ही हो गया था, फिर अपना इधर आ गया था। और लगभग इनका 5 महीसी 7 लाख के आसपास आया था। बहुत सी दर पड़ गया था? बहुत सी दर। अभी मिल्क कैपेसिटी कितना देते हैं उसमें? मिल्क कैपेसिटी कोई टाइम का 6 लीटर का था, कोई 7 लीटर का था, ऐसे था। आता किती महीसी दूध देतात आणि आल्यानंतर कसं म्हणजे सांभाळतात त्याला? आता मला बघा त्यांना आता खुराकामध्ये चुनी आहे, मका चुनी आहे, सरकीची पेंड आहे आणि चाऱ्यामध्ये? चाऱ्यामध्ये हिरवं गवत आहे, मका आहे, कडबा आहे। वाळा चाऱ्यामध्ये कडबा? हा, वाळा चाऱ्यात कडबा। किती टाइम? 2 टाइम, सकाळी आणि संध्याकाळी। रोजचं 1 लोड गाडी चारा जाते। किती क्वांटिटी मध्ये, किती ह्याच्यामध्ये, किती किलो मध्ये देतात? 1 म्हशीला 50 किलो चा 100 लिटरचं टोपला आहे, ते 1 टोपलं 2 म्हशीवर करणार। ओके, 50-50 किलो दिवसाला? हा, ते 50 किलो म्हणजे कमी राहते, त्याच्यात 30-40 किलो एवढं आहे।
एक म्हशीला 30 ते 40 किलो. आता तुम्ही मोरा म्हशी पण सांभाळताय आणि पंढरपुरी पण सांभाळताय ना गावावर आपल्या दिशेने, त्यामध्ये यामध्ये काय बदल? त्याला याला थोडं डिफरंट आहे. हे हरियाणाचे म्हशी आहेत ना, त्याची क्वांटिटी जास्तच आहे म्हणजे दुधाची. हा, दुधाची कंटिन्यू किती दिवस देतात? दुधाला 10 महिने. आता 10 महिने आता मोरचा महिना की एक वर्ष होऊन जात. कंटिन्यू किती लिटर पर्यंत दूध येते? 5 महिने. 5 महिने बघा, 5 महिने तर कंटिन्यू 7 लिटर 6 लिटर येते. आता थोडं कमी झालं, एक टाइमला दिलं त्यांना कोणी एक टाइम वेळ कसं येत. आता तुम्ही मोरा म्हशी तुम्हाला परवडते वाटते का आपल्या केलं तर परवडते? आता ह्या म्हशीला तुम्ही अजून काय काय आजारी वगैरे पडतात का? गाभण वगैरे गेलेत का? हा, गाभण वगैरे गेले सगळ्या. हा, सगळे म्हशी, 5 म्हशी आणलेली, 5 गाभण. त्याला काय सिमन वापरलं का? बुल कुठून आणला? बुल आमच्या बसलं होतो, त्याला कांटागलं होतं, त्याचं हे झालं. प्रेग्नेंट वापरला दुसरा? नाही, मुर्राच होता. एक महिना साधारणपणे जास्तीत जास्त किती दूध दिले तुमच्या गोठ्यातून? आता बघा, त्यांनी 6 लिटरची गॅरंटी दिली, मला 10-10 लिटर दूध निघाले एक महिना. एका टायमिंग? हा, एका टायमा तेवढं दिले. हा, आता तुम्ही गडी वगैरे किती आहेत, कामगार किती आहेत? आता गडी दोघं येते आणि आमचे मामाच येतात. आता तुम्ही ह्या गोठ्यामध्ये काय काय काम करत बघता मग? आता बघा, आणि काय काय काम करत राहते ते सगळं बघत राहतो. बरोबर. दुधाची विक्री कोण करतो? दुधाची विक्री आणि करते, आणि नेऊन घालून येते डेअरीला. काय लिटर दूध पडते? 55 रुपये पर लिटर. परवडते का ते? हा, परवडत. चारा सगळा विकतचा आहे का घरचा आहे? काय विकतचा आहे, दुसऱ्याच शेत घालून भेटला 10 एकर चारा करतात. तुम्ही त्याला कसा पडतो चारा, काय रेटने पडतो? चारा काय आम्ही त्याच्यामध्ये कसं आहे, 8 एकर हे केलेलं आहे, आम्ही 1 एकर गवत लावलेलं आहे, त्याच्यामुळे ते ऍडजस्टमेंट करून वापरतो. बाकीचं 7 एकर आम्ही ऊस वगैरे काही घालू शकतो. ती गावरान म्हशी आणि ती मोरा म्हशी यामध्ये तुम्हाला दुधाची क्षमता किती कमी आणि जास्त वाटली काय? त्याच्यापेक्षा तर हेच म्हशी दुधाला चांगले होते. दुधाला आपले कसं आहे, ते 2 महिने 3 महिने लास्ट 4 महिने दूध देतात, त्याच्यानंतर पाय उचलले की खतम त्यांचं गॅरंटी. आता हे म्हशी कसं आहे, 8 महिने तर नक्की आहे तुमचं. तुम्ही तर गहू असल्यामुळे पारंपरिक पूर्वज, तुम्हाला तसा अनुभव आला असेल. आता तुम्ही गाय कसे काय पाळत? नाही, गाय पहिल्यापासून. गायच्या ह्याला किती रेट भेटतो तुम्हाला? त्याच्यात गायचा रेट आता 40 रुपये चालले. 40 रुपये लिटर कर्नाटकमध्ये? सरकारचं काय अनुदान नसते? सरकारचं काय अनुदान? 40 रुपये दर जास्त आहे. आता तुम्ही हा व्यवसाय जो करताय सध्या परवडतोय का तुम्हाला ह्या सध्याच्या परिस्थितीत? त्याला तर आहे भेटत. साधारणपणे किती उत्पन्न भेटते? तर बघा, महिन्याला 50-60 हजार रुपये उत्पन्न भेटत. 60 हजार रुपये महिन्याला? आता तू तरुण आहेस, ह्या व्यवसायाकडे वळालाय, तर जे तरुण मुलं आहेत त्यांना काय सांगशील, काय सल्ला देशील या व्यवसायाकडे कसा आहे? आता तुझं जर पारंपरिक, आता बघा, हे लोकल म्हशीचं काय राहते, 4 ते 5 महिने दूध देते. आता हे काय मुर्रा म्हशी कंटिन्यू 10 महिने तर दूध देते ते. आता दुधाला पण चांगली आहे म्हशी, तसं तुम्हाला अनुभव? हा, त्याने मुर्रा म्हशी करावे असं तुझं म्हणणं आहे का? आता त्याला जे बच्चे होतात ते सांभाळता आहे का? कसं सांभाळता येत आहेत? सुमित सर, अभी इनके पास जो आपने आया आप बोपेलो देखा, उसमें क्या दिक्कत देखा गया है, कैसा मतलब इधर आते हैं? सर, शुरू से काम करते आ रहे हैं, बस थोड़ा सा यही डिफरेंस है उधर वाली ब्रीड में, लेकिन भैंस संभालना आता है तो दिक्कत ही नहीं, इनको आई नहीं है. जिस आदमी को पहले भैंस संभालता था, इधर का गावरान हो पंडरपुर संभालता हो, तो नॉलेज तो 90% उसको आ जाती है. मैं तभी तो बार बार यही बोलता हूँ हर आदमी को जो ये वीडियो देख के सोचता है कि मैं मुर्रा डाल दूँ, तो पहले थोड़ा सा नॉलेज ले ले जानवर संभालने का, तो दिक्कत आती ही नहीं. बाकी कुछ भी आता है तो फिर हम बैठे ही हैं. अभी क्या रेट चल रहा है और अभी मौसम कैसा है? अभी बारिश स्टार्ट हो गई है सर, पूरे साल पूरे भारत में गर्मी ने तो की बात तूफान मचाया है. ये ऊपर वाले का शुक्र है कि थोड़ा 2 हफ्ते पूरे भारत में, पहले महाराष्ट्र में भी इधर की सभी जगह स्टार्ट होगी तो हमारे उधर भी 2 हफ्ते पहले ही हुई है. और बारिश में भैंस जनती ज़्यादा है तो रेट कम हो जाते हैं, और कोई रीज़न नहीं. कि बोलते हैं ना कि इस टाइम पे सीजन होता है, ऐसा कुछ नहीं. बारिश का जो मौसम होता है, हर
चाहे भैंस हो, गाय हो, कोई भी जानवर है, उसका प्रजनन टाइम होता है 90% सबसे ज़्यादा इसका, तो भैंस का भी होता है। इस वजह से भैंस ज़्यादा हो जाती है बनी हुई, तो रेट अपने आप डाउन आ जाता है। अभी कोई किसान आना चाहता है, कोई नया है, उसको उस बिजनेस के बारे में इंफॉर्मेशन नहीं है, या बफेलो सिलेक्शन करने के भी उसको इंफॉर्मेशन नहीं है, या कोई तो उसको कैसे सिलेक्शन करना चाहिए? सिलेक्शन बताएं, पहली बात तो सर, जो भी भाई आना चाहता आने से पहले जब भी वीडियो देख के फ़ोन करता है ना, तो मैं उसको पहले यही राय देता हूँ, नियर अबाउट जो भी उसके आसपास गोटा है उधर ज़्यादा नहीं तो 2-4 बार जाओ, विजिट करो, थोड़ा सा आपको जानकारी आएगा। और फिर बात रही जब उधर खरीदी होती है, तो ये डिपेंड है सर कन्फर्म की सिलेक्शन पे है। अब उधर जाके किसी ने नॉलेज नहीं है, 6-7 लीटर का दोनों टाइम 6-7 लीटर का भैंस उठा लिया, तो वो तो इधर भी फिर फायदा क्या इतनी दूर जाने का खर्चा लगाने का। तो वो सिलेक्शन के लिए तो इतना इशू नहीं आता, क्यों हम बैठे हैं हम बता देते हैं भाई ये भैंस आपको उधर जाके रिजल्ट नहीं देगी, दूध नहीं देगी, आप ये भैंस दो इसमें खूबी है। बाकी एक बार आपको जो मुर्रा हर बार क्वेश्चन आता है ना कि मुर्रा में और राजस्थान का हो गया, पंजाब का हो गया, अपना यूपी का हो गया, भैंस में डिफरेंस क्या है? एक तो मुर्रा का सबसे मेन पॉइंट है हाइट से ज़्यादा इसकी लेंथ होती है, कम से कम 8 फीट इसकी भी जो गर्दन है ना और भैंसों के मुकाबले में लंबी और लंबी गर्दन भैंस की जितनी है जो लेंथ जितनी ज़्यादा होगी वो ज़्यादा दूध देती है। ये हमारा पर्सनल एक्सपीरियंस है हमारे पूर्वजों से। एक इसका जो पीठ क्वालिटी है, अब दूसरी भैंस की देखते हो कि बजाय देखो थोड़ा करों में होता है, जो बोलते हैं ना कि ये इधर से पकड़ के पतली चमड़ी, इधर से आप कोई भी ब्रीड उठा लो इधर तो सबकी पतली चमड़ी मिलेगी। पतली चमड़ी का होता है ऑल ओवर पतली चमड़ी, मतलब भैंस की ऑल ओवर, यहाँ से नहीं यहाँ से, तो आप कोई भी ब्रीड उठाओ ना सर तो उसकी पतली चमड़ी इधर से मिले ही मिलेगी, चाहे गाय हो भैंस हो कुछ हो, वो होता है थोड़ा कस्टमर को पागल बनाने का, देखता देखो पतली चमड़ी है पूरा बॉडी पे देखना पड़ेगा। एक इसका और भैंसों की बजाय सड़ में पावर ज़्यादा होती है, भैंस के सड़ में जितना ज़्यादा पावर होता है उतना ही दूध निकालती है। सींग है, अब राजस्थान और पंजाब यूपी वाली भैंस का भी थोड़ा बोल ही होता है, लोग भी सोचते ही मुड़ रहा है उसके और इसके डिफरेंस में। एक भाई आप इधर करोगे ना कि उनका सींग इस जो एक करो बन रहा है जो बोल बन रहा है ना उनका ही में थोड़ा सा ज़्यादा डिफरेंस मिलेगा, तो वो इससे मोटा होता है उसका थोड़ा चौड़ाई जो उनका ज़्यादा रहता है। एक ये जो घुमा है उनका थोड़ा और ज़्यादा घूम जाता है, मुर्रा में लगभग ये सींग हो गया, ये हो गया, जैसे ये भूरी है, लोग क्या सोचते हैं कि भूरी भैंस भी मुर्रा में आती, भूरा है जो कि मुर्रा नहीं होती, लेकिन मुर्रा से कम नहीं होती है, लेकिन ये उधर क्या है, ये कोई 10,000 भैंस जनेगी ना उनमें से एक मिलेगी। उसका खासियत क्या होता है? खासियत इसका ये है, इसका दूध अपने जो ब्लैक है इससे थोड़ा सा टेस्ट में मीठा होता है, लेकिन उधर इसको शुभ मानते हैं गोटे में, या तो गाय रख लो या बूढ़ी भैंस रख लो, इसको थोड़ा सा जो पंडित लोग बोलते हैं कि गोटा अगर आपका सक्सेस नहीं हो रहा तो बूढ़ी भैंस रखने से शुभ मानते हैं। और सर भी इसीलिए लेके आए थे, उन्होंने देखते ही पसंद आ गई थी कि मेरे को एक तो बूढ़ी भैंस डालनी ही डालनी है। बूढ़ी का भी आपको वो बता देता हूँ, बूढ़ी प्योर जो बूढ़ी भैंस है ना, यहाँ आँखों पे वाइट, नाक पे वाइट, और जो ये आपको ब्लैक ब्लैक दिख रहे हैं ना, लोग ये सोचेंगे कि इसके तो कोई एलर्जी है, ये प्योर बूढ़ी में ही होते हैं, ये जो उसको ऊपर तो व्हाइट स्पॉट होता है, ये ब्लैक स्पॉट है ना ब्लैक, हाँ ये प्योर बूढ़ी में होते हैं, इसको तेली बूढ़ी बोला था। ये बूढ़ी भैंस की टॉप जो प्योर ब्रीड है वो ब्रीड है सर। तो ये कितना दूध देते गए? उतना ही दूध सेम देती है, उतना ही लंबा देती है। मुर्रा भैंस है जो उस पर मुर्रा का ही बुल छोड़ा, वो ऊपर वाले के हाथ में है कि बुरा बुरी आ जाती है, ये नहीं है कि कोई इसको अलग से इन्वेंस करके बना रहा है,
बनाया उसने ही है। ओके जिधर जैसे इधर गावरान बना दी अपने पंडरपुर तरफ, पंडरपुरी भैंस बना दी, तो हरियाणा में मुर्रा बना दी, दी तो सब गोपर वाले ने, बस वो है कि वहाँ थोड़ा सा उधर वाली भैंस दूध के मामले में, ब्रीड के मामले में थोड़ी अच्छी ज्यादा है सर। ओके आता हा व्यवसाय जो करतो तू तो शेवटचा यातील काय सल्ला सांगशील? आता मी सलाह सांगतो की आता कोणाला शटर बनवायचं आहे ना, ते मुर्रा म्हशीपासून सुरुवात करायचं, ज्याला म्हणजे गोटा तयार करायचा, कारण तो परवडतोय, ह्यांच्याकडून म्हशी घ्यायला पाहिजेत का नाही? आता आम्ही सध्या आता मोर्चा महिन्यात प्लॅनिंग केलं जाय म्हणून। किती घेणार आहे आता? आता बघा एक लोड घेणार। एक तो चीज हो रही अदर भैंस की बजाय मुर्रा भैंस के जो पैर हैं वो पतले मिलेंगे नीचे से, जो ये नाखून बोल लो हम उधर खुर बोलते देसी भाषा में, ये भी छोटा मिलेगा जो प्योर मुर्रा भैंस है। अदर आप स्टेट की भैंस दो उसका चौड़ा मिलेगा पैर भी और ये खुर भी, और जो फेस है वो वी आकार का बिल्कुल पतला सा होता है मुर्रा का। तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर तुम्ही आता पुढे जो व्यवसाय वाढवणार आहे तो त्यासाठी तुला ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा। वेळ काढून मुलाखत दे त्याबद्दल तुझं खूप खूप आभार। धन्यवाद।